घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. कोपर्डे येथील कृष्णा नदी पात्रामध्ये उडी मारून 3 वर्षाच्या मुलीसह महिलेने आत्महत्या केली आहे. क्रांती नितीन सूर्यवंशी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे, तर वेदिका नितीन सूर्यवंशी असे 3 वर्षाच्या मुलीचे नाव आहे. क्रांतीने गुरुवारी पहाटे 4 वाजता नदी पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली. क्रांतीचे आजोळ कोपर्डे होते. गेल्या 2 महिन्यांपासून ती इथे राहत होती. क्रांतीचे माहेर सातारा तालुक्यातील निनाम पाडळी हे आहे, तर सासर हेळगाव आहे. क्रांतीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.